उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसैनिकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संवाद साधत मार्गदर्शन केलं. महाविकास आघाडी 5 च्या 5 जागा लढणार आहे. कोणत्या पक्ष? महाविकास आघाडी. जरा शिवसेना, शिवसेना किती जागा? असं नाही, आमचं आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि 5 च्या 5 जागा महाविकास आघाडीच्या कशा पद्धतीनं निवडून येईल, या जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे नेस्तनाबूत कशा पद्धतीनं करता येईल, अशा पद्धतीनं आमची व्यूहरचना आखायची आहे. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, याच्यापेक्षा महाविकास आघाडी महत्त्वाची आहे, अशा पद्धतीनं आम्ही विचारविनिमय केलेला आहे. आधी हे कम्प्लीट करा मग बाकी. प्रत्येक विधानसभेला भास्कर आंबेडकर यांनी डावलं जातं, ह्यावेळेस त्यांचा मार्ग मोकळा होणार का? कारण की आता कोलकाता शिवसेनेत गेलेले, पण ह्यावेळेस आता ठाकरे गटातून जागा मोकळी आहे, त्यांचा मार्ग मोकळा होणार का? काय आंबेडकरांचं काय भवितव्य? काय भवितव्य? काय सत्ता आल्यावर सगळ्यांचंच भवितव्य उज्ज्वल आहे. ह्यावेळेस सत्ता आल्यावर सगळ्यांचंच भवितव्य उज्ज्वल आहे, एवढंच. शरद पवार आणि उद्धव ठाकरे जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप आज राज ठाकरे यांनी केला. फक्त शिवसेनेनं कधी जातपात बघितलेली नाही, हे काही या महाराष्ट्राला किंवा देशाला सांगण्याची आवश्यकता नाही. आरोप करणारे करत असतात, पण शिवसेनेने असं कधीही केलेलं नाही. बदनापूरमध्ये भावी बस झाला, रिपीट बस झाले. शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, काय वाटतं आगामी काळामध्ये बच्चू कडून महाविकास आघाडी दिसेल? मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर कोणी एकमेकांचे दुश्मन नाही आहे, विरोधक असू शकतो वैशाल. आणि म्हणून बच्चू कडू जर एखाद्या वेळेस भेटले असेल तर त्यात काय फार मोठं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. परंतु बच्चू कडू एकीकडे मोर्चाही काढतात आणि इकडे सत्य ते असंही सांगतात एकनाथ शिंदे साहेबांसोबत, त्यात त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विधानसभेच्या निकाल आल्यावर महाविकास आघाडी कुठे असा दावा जो आहे तो आशिष शेलार यांनी केलेला आहे. वाटतं आशिष शेलारला कोण विचारतो, तो जर रोज खोटं बोलतो, राजकारणातून संन्यास घेणार म्हणून सांगितलं होतं, काय झालं त्याचं उत्तर द्या मला. चला थँक्यू. ओके.